शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि शेतकरी कामगार पक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबाग मध्ये शास्त्री नगर परिसरात मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माजी नगर अध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेखाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील रूपाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले। यावेळी माजी नगरसेवक प्रदीप नाईक, गौतम पाटील तसेच जिल्हा रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर अजय इंगळे, नेत्र चिकित्सालय अधिकारी प्रमोद खानावकर, साहिल म्हात्रे, समुपदेक्षक अक्षय गोरे, कक्ष सेविका प्रियंका भगत आदी उपस्थित होते। डोळ्यांच्या आजाराचे निदान तातडीने व्हावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आम्ही अभ्यास केला की आपल्या देशात डोळ्यांचं आणि चष्म्यांचा खूप प्रॉब्लेम आहे। जवळजवळ प्रत्येक 5 माणसामधल्या एका माणसाकडे चष्मा घ्यायला पैसे नाही आहेत। मोस्टली ही लोक जी आहेत ती 40 पुढे किंवा वृद्ध आहेत। अनेक ठिकाणी असं जाणवलं जातं की त्यांची मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा परिस्थिती अभावी त्यांना चष्मा देऊ शकत नाही। आणि मला वाटतं आपल्या 5 सेन्सेसमधले डोळे हे फार महत्त्वाचं एक ऑर्गन आहे आणि म्हणूनच आम्ही प्रोजेक्ट दृष्टी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आयोजित करतो आहे। या प्रोजेक्टमध्ये आपण गावोगावी खेडोपाडी जाऊन अखंड महाराष्ट्रात डोळे तपासणी करतो आणि डोळे तपासणी केल्यावर जवळचा चष्मा चांगल्या क्वालिटीचा त्या वृद्धांना किंवा त्या व्यक्तींना आपण देतो। जवळजवळ 3 लाख चष्म्यांचा वाटप आपला या वर्षी करण्याचा मानस आहे। ऑलरेडी उस्मानाबादला आपले कॅम्प चालू आहेत, अलिबाग तालुक्यात अनेक ठिकाणी कॅम्प चालू आहेत। आज इथे शास्त्रीनगर आणि सिद्धार्थनगरमध्ये अनेक लेबर कामगार आहेत इथे, अनेक वेगवेगळ्या समाजाची लोकं इथे आहेत, त्यांच्यासाठी आपण हा चष्मा वाटप ठेवला आहे। मी माझे शेतकरी कामगार पक्षाच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी याचा पाठपुरावा घेतला, नियोजन केलं आणि चांगलं कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केला आणि अनेक लोकांना मला वाटतं जसं 500 ते 600 लोकांना या कॅम्पमध्ये आज या ठिकाणी लाभ मिळेल याचा आनंद आहे।